सोलापूरच्या आरटीओ कार्यालयाकडून हेल्मेट न घालणाऱ्या आणि इन्शुरन्स नसलेल्या वाहनांवरती अजूनही कारवाईचं सत्र सुरू आहे. सोलापूर शहरात सात रस्ता इथं आज हेल्मेट आणि इन्शुरन्स ज्या वाहन चालकांकडे नसेल अशा वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली आहे. जर आपल्या वाहनांकडे इन्शुरन्स नसेल तर 2300 रुपयाचा दंड आणि हेल्मेट नसेल तर 500 रुपयाचा दंड आज ठोठवण्यात आलाय. आज सोलापूर शहरातील सात रस्ता इथं ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 24 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत आणि 6 गाड्यांवर नोटीस जारी करण्यात आली आहे. सदरची ही कारवाई सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी पुरुषांबरोबरच महिला वाहन धारकांवरती सुद्धा ही कारवाई करण्यात आली आहे. माननीय जिल्हाधिकारी सोलापूर हे रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष असतात आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव असतात. सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी 100 जास्त लोकांचे रस्ते अपघातात मृत्यू झालेले आहेत. त्याचं एक प्रमुख कारण हेल्मेट न घातलेले मोटरसायकल चालक आणि दुसरं प्रमुख कारण हे रस्ते ओलांडणारे पादचारी हे आहे. तरी पादचाऱ्यांना आमची विनंती आहे की त्यांनी आजूबाजूला बघून दोन्ही साईडला बघून नंतरच रस्ता ओलांडावा, अन्यथा जीवघेणा अपघात होऊ शकतो किंवा गंभीर जखमी असणारा अपघात होऊ शकतो. या आणि सर्व मोटर वाहन चालकांना अशी विनंती आहे की त्यांनी प्रत्येकाने ISI मार्कचं GST रिसीट असलेलं हेल्मेट घालावं. समोरच्या व्यक्तीने आणि बिलियन रायडर म्हणजे मागच्या सीटवर बसणारी व्यक्ती, त्या दोघांनी देखील हेल्मेट घालणं कायद्याने आणि तुमच्या सुरक्षितेसाठी दोघांच्या सुरक्षेसाठी जास्त महत्त्वाचं आहे. मागच्या व्यक्तीला मोटरसायकल अपघातामध्ये जीवघेणी दुखापत होण्याचा जास्त धोका असतो. प्रामुख्याने कारवाई तीच चालू आहे की हेल्मेट नसेल आणि इन्शुरन्स देखील नसेल तर ते वाहन अटकवून ठेवायचं. इन्शुरन्स असेल आणि हेल्मेट नसेल तर त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल करायचा. इन्शुरन्स नसेल तर दंड 2300 रुपये आहे, हेल्मेट नसेल तर दंड 500 रुपये आहे. डिसेंबरपासून आमच्या जवळजवळ 1700 केसेस झाल्या आहेत हेल्मेटच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये. ग्रामीण पोलिसांच्या जवळजवळ 1200 केसेस झाले आहेत त्याच्यामध्ये आणि 500 केसेस शहरामध्ये RTO आणि हे मिळून झालेले आहेत. ग्रामीणमध्ये HSP देखील समस्या आहे. हायवे महामार्ग सुरक्षा पोलीस ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या अखत्यारीतील पथके आणि माननीय पोलीस कमिशनर यांच्या अखत्यारीतील पथके यांचा या सर्व तपासणीमध्ये समावेश आहे. त्याच्यासोबतच RTO चे अधिकारी देखील तपासणी करत आहेत.